गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली वेळ म्हणून असं मला वाटतं, आम्हाला वाटतं. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता थोडी ऊन उतरल्यावर तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात लोकसत्ता अशी माहिती मिळते की 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला, ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. कसं बघताय? कारण का जवळपास 6 तास लोक उन्हामध्ये बसले होते. अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राला चटका लावणारी अशी दुर्घटना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आलं आणि अप्पासाहेबांचे लाखो अनुयायी या महाराष्ट्रात. आणि हे अनुयायी खारघरला जमणारच होते आणि त्यासाठी सरकारनं जी तयारी करायला हवी होती ती फक्त VIP-साठी केली असं माझं म्हणणं. लाखो त्यांचे जे स्त्री सेवक आहेत, ते त्यांचे भक्त आहेत, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अप्पासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले, त्यांचा जो सन्मान होतोय तो पाहण्यासाठी आले. पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात लाखो भक्तांची सोय व्यवस्था न पाहता गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली वेळ म्हणून असं मला वाटतं, आम्हाला वाटतं. हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता थोडी ऊन उतरल्यावर तर हे सगळं दुर्घटना आहे ती कदाचित टळली असती. पण गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी कडक उन्हात हा कार्यक्रम झाला. सगळे VIP छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे भक्त श्रीसेवक हे तळपता उन्हात. आम्हाला या संपूर्ण सोहळ्यावरती अजिबात टीका करायची नाही, कारण आम्ही स्वतः अप्पासाहेबांना मानतो, त्यांचं कार्य मानतो, त्यांची मानवतेच्या संदर्भातले जे काम आहे, सेवा आहे, ती मानतो. तरीही त्या सेवेत सहभागी होणारे त्यांच्या भक्तांना ज्या यातना झाल्या, जो त्रास झाला, त्यातून जो मृत्यू झाला, तो दुःखद आहे. अशा प्रकारच्या घटना देशामध्ये वारंवार घडल्या, त्यातून बोध घ्यायला पाहिजे. अशा यात्रा, अशा सोहळे, त्यातून मग चेंगराचेंगरी, उष्माघात, असे अनेक प्रकार, त्यातून मग मृत्यू, असे अनेक प्रकार या देशामध्ये घडलेले आहेत आणि घडत असतात. त्यातून राज्य सरकारनं हा कार्यक्रम तयार करताना बोध घ्यायला हवा. एकीकडे ढिसाळ नियोजन आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर नेत्यांची भाषण सुद्धा लांबी होती त्यांच्या. नक्कीच मी असं म्हणतोय ना की याच्यामध्ये समोर बसलेल्या 6-7 तास जे उन्हात बसले आहेत, तप्त उन्हात, त्यांची सोय न पाहता व्यासपीठावरती जो राजकीय मंच सजला होता, अप्पासाहेब वगळता, त्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या. तो संपूर्ण समुदाय जो होता तो फक्त अप्पासाहेबांचा होता, राजकीय नव्हता. हा नानासाहेबांचा, अप्पासाहेबांचा, त्यांच्या कार्यात सहभागी होणारा तो संपूर्ण समाज समोर आला होता. तो काही अमित शहा किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे मंत्री परिषद जे बसले त्यांच्यासाठी नव्हता, तो अप्पासाहेबांचा समाज, तो अप्पासाहेबांसाठी आला होता. तरीही राजकारण्याने त्यांचा अंत पाहिला. तो अंत इतक्या डोक्याला गेला की शेवटी तिथे लोक उष्माघाताने रोसळले, बेशुद्ध झाले आणि त्यातल्या काही लोकांचा बळी गेला. काल रात्री आम्ही नागपुरातून आल्यावर रात्री 12 वाजल्यानंतर स्वतः माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि आमचे इतर सगळे सहकारी ताबडतोब नवी मुंबईत जाऊन त्यांनी जखमींची आणि मृतांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
उद्ध्वस्त कुटुंबाच्या पाठीने आप्पासाहेबांनी जसं म्हणतात असं मुख्यमंत्री म्हणतात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पाठीने नक्कीच. आम्ही आप्पासाहेबांच्या मानवतेविषयक सेवेविषयी कायम आम्हाला आदर आहे, पण त्याच्यावर आता मी काहीच बोलणार नाही. कारण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि जे जखमी झाले, जे अजून इस्पितळात आहेत, जे मृत झाले, त्यांच्या कुटुंबियांविषयी आमच्या संवेदना. नियोजन चुकल्यामुळे कारवाईची मागणी आता काही पक्ष करतात. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी करण्यात मागणी करत असते त्या संदर्भात. पण नक्कीच लाखो भक्तांची व्यवस्था पाहण्यापेक्षा राजकीय व्यवस्था पाहण्यात आली, त्यातून ही दुर्घटना घडली हे स्पष्ट. मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवरती दाखल करावा अशी सुद्धा मागणी काँग्रेस राष्ट्रवादीकडनं केली जाते. काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी ही चुकीची असं म्हणता येणार. वेणुगोपाल चुकीचं असत, कारण शेवटी सरकार सरकारी कार्यक्रम आहे. सरकारनं या तळपत्या उन्हामध्ये लोकांना बोलवलं. सरकारकडे तज्ज्ञ असतात, एक्सपर्ट असतात, अनुभवी लोक असतात, त्यांना समजायला हवं की हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे, कधी संपला पाहिजे, कधी सुरू व्हायला पाहिजे, किती लांबवायचा. पण सरकारनं फक्त त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतके बळी गेले असं मला म्हणावं असं वाटत. विषय संपला. आज काँग्रेसचे महासचिव ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल हे साधारण संध्याकाळी 8:30 मातृश्रीवरती येऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी भेट घेतील आणि चर्चा करतील. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातले प्रमुख काँग्रेसचे नेते असतील.